हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ब्युटी अँड किचन काउच। कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंटची लिस्ट ही आहे। ही लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, तर तुम्ही तिथे पण चेकआउट करू शकता। आता इथे एका परातमध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे, त्याला छान असं चाळून घ्यायचं आहे। इथे चाळून झालं की त्यामध्ये एक टेबलस्पून मैदा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि हे हा पीठ मळायला आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचा आहे। तर आपण पुरांना जसं पीठ मळतो घट्ट, तसंच घट्ट कडक असा याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे गरम पाणी असल्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि हाताला जसं सहन होईल तसं हे छान मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे थोडं करून मी पाणी टाकत आहे यामध्ये। तर याचा आपल्याला घट्ट असं डो करून घ्यायचा आहे। तर इथे हा माझा डो बनून झालेला आहे। याला वरतून थोडंसं पाणी लावून ओल्या कपड्यामध्ये आपल्याला याला एक तास रेस्ट करायला ठेवायचा आहे। तर आता हे साईडला ठेवूयात आपण। आता हा याच्यासाठी मसाल्याची तयारी करायची आहे, तर त्यासाठी बटाटे घ्यायचे आहेत आणि याला कुकरमधून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता हे कुकर लावून, कुकरची लीड लावून आपण गॅसवर ठेवूयात। त्यानंतर ही गोड चटणीची तयारी करायची आहे। तर इथे चिंच घेतलेली आहे 1/2 कप, याला छान धुवून घ्यायचं आहे। तर चिंच धुवून झाली की त्यामध्ये खजूर टाकायचं आहे 1/4 कप आणि 1/4 कपला थोडंसा जास्त गूळ टाकायचा आहे। आणि पाणी एक कप पाणी टाकलेलं आहे आणि आता याला लो फ्लेमवर शिजायला ठेवायचं आहे। तर आता ही गोड चटणी होत आहे, तोपर्यंत तिखट चटणीची तयारी करूयात। तर इथे पुदिना घेतलेला आहे। पुदिना घेतल्यावर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे। तर हिरवी मिरची तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही वापरली तरी चालेल। आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। तर याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करत आहे। तर या चटणीमध्ये आता आपल्याला दुसरे मसाले पण टाकायचे आहेत। तर अगोदर हे काळं मीठ टाकलेलं आहे। यानंतर आता ही ब्लॅक पेपर टाकलेली आहे, ही ऑप्शनल आहे। त्यानंतर आता चाट मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मीठ बघून टाका, कारण आपण अगोदर पण ब्लॅक सॉल्ट यूज केलेलं आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे हे मी पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवत आहे ही चटणी। तर इथे आपली गोड चटणी पण छान अशी उकळलेली आहे। तर आता गॅस बंद करून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि याला बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे याची। आणि ती आता एका चाळणीमध्ये टाकून आपल्याला गाळून घ्यायची आहे। ते चिंचेच्या ज्या तारी त्याचे साल वगैरे असती ती पाण्यामध्ये येऊ नये म्हणून आपण ही प्रोसेस केलेली आहे। तर इथे ही चाळून झालेली आहे, त्यावरती फोडणी टाकायची आहे। तर तेल गरम केलेलं आहे मी, त्यामध्ये जिरे टाकून, जिरे छान फुलले की ती फोडणी आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत त्या चटणीमध्ये गोड। आता यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत। इथे लाल तिखट टाकलेलं आहे मी, त्यानंतर हा काळं मीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि चाट मसाला। आणि एकवेळेस याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपली गोड चटणी पण इथे तयार झालेली आहे, याला पण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। तर एक तास झालेला आहे, तर आता हा डो आपण थोडासा अजून एकवेळेस छान असं याला मळून घ्यायचा आहे। आणि याचा एक बॉल घेतलेला आहे मी, त्याला थोडंसं मऊ करून आपल्याला याची जेवढी पातळ चपाती लाटता येईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्ही छोटे छोटे बॉल्स तयार करून एक एक पुरी करून लाटली तरी चालेल, किंवा असंच एकदा मोठी चपाती लाटून
त्याचे मग नंतर कटरनी कट करून हे केलं तरी चालेल. कसं पण करू शकता तुम्ही, तुमच्या चॉईसवर. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही करू शकता. तर इथे हे मी ग्लासनी अगोदर करत होते, पण ग्लासनी ते छान कट झालेलं नाही म्हणून मग मी वाटी घेतलेली आहे स्टीलची, आणि त्या वाटीनी कट करत आहे आता या पुऱ्या. तर बघू शकता तुम्ही इथे हा पुऱ्या माझ्या छान अशा कट करून होत आहेत. तर याला तळण्यासाठी पण तेल हे जास्त गरम वापरायचं नाही. इथे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, तेल मीडियम हॉट झाले की आपण या पुऱ्या सोडणार आहोत याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही किती छान फुगत आहेत तेलात टाकलं कीच पुऱ्या, आणि याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. या रव्याच्या पुऱ्या असल्यामुळे याला ब्राऊन कलर यायला थोडासा वेळ लागतो, आणि पूर्ण असा ब्राऊन कलर पण येत नाही याला. याला लो फ्लेमवरतीच तळायचं आहे आपल्याला, तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे. तर बघू शकताय तुम्ही हळूहळू इथे पुरांना ब्राऊन कलर येत आहे. तर एकवेळेस याला अजून असं फ्लिप करून थोडा वेळ, अजून 2-3 मिनिट तळून घ्यायचं आहे. तर इथे छान अशा तळून झालेल्या आहेत. आता ह्या मी काढत आहे पुऱ्या. आणि आता परत दुसरी बॅच जी आहे पुऱ्यांची ती आपण तळून घेत आहोत. खूप छान आणि क्रिस्पी अशा पुऱ्या होतात या. तर तुम्ही एकवेळेस नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती छान फुगत आहेत. तर याला आपण ब्राऊन कलर होईपर्यंत तळत आहोत. तर इथे हा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे पुऱ्यांना. तर आता आपण ह्या पुऱ्या काढून घेऊयात. पुरी व्यवस्थित हे करून काढून घ्यायची, कारण त्यामध्ये तेल राहण्याचे पण चान्सेस असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित हलवून हलवून तेलातून काढून घ्यायची आहे पुरी आपल्याला. तर इथे या माझ्या पुऱ्या काढून झालेल्या आहेत. तर आता आपण याच्यासाठी मसाल्याची तयारी करूयात. तर ते बटाटे मी उकडून त्याची साल काढून मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि कोथिंबीर टाकलेली आहे. हा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं पण याला बनवू शकता. इथे मला सिंपलच आवडतो म्हणून मी असं ठेवलेलं आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली पाणीपुरीसाठी लागणारी सगळी तयारी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्या शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इन फ्युचर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ट्राय केल्यानंतर कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी. बाय बाय.